ऑडियन्स काय रिॲक्ट करताय, आणि तुम्ही खूप छान हसत होतात आणि रिॲक्टही खूप छान करत होता, सो ते बघण्याची खूप जास्त एक्साइटमेंट असते. सो खूप भारी वाटतं जेव्हा लाईव्ह ऑडियन्स सोबत आपण प्रो समीर. खरंय ती म्हणाली तसं की समोर प्रेक्षक आहेत आणि तो प्रोमो लावलाय तर प्रेक्षकांची रिॲक्शन काय आहे आणि कशी असेल हे बघण्याचं जास्त उत्सुकता असते कुठल्याही ऍक्टरला. तर तसंच होतं आमचं निम्म लक्ष इकडे होतं की लोक एन्जॉय करतायत का, काय रिॲक्शन आहेत. पण छान वाटलं तुम्हाला, सगळ्यांना आवडतोय आणि सोशल मीडियावर सुद्धा भरभरून प्रतिसाद येतोय त्याबद्दलही खूप छान वाटतंय. आणि ज्यांच्या एंट्रीने जरा धडकी पडते त्यांना पण विचारा की स्वतः वाटलं की स्वतःला बघून तर डेफिनेटली आनंद वाटला, पण जसं या दोघांनी सांगितलं कारण मुळात हे सगळं आपण करतोय प्रेक्षकांसाठीच करतो, त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया काय आहे हे जाणून घेण्याची क्युरिओसिटी खूप जास्त असते लाईक. आणि जी आता मिळाली आम्हाला ऍक्च्युअल लाईव्ह प्रतिक्रिया बघताना, त्यामुळे खरंच खूप भारी वाटलं. कमाल, ती तुम्हाला तिघांनाही बसण्याची विनंती करेल की आपण पुढच्या गप्प बसून मारूया. थँक्यू. तर शिवानी तुझ्यापासून सुरुवात करूया. मी 9 वर्षांनंतर स्टार प्रवाह जो परिवारात कमबॅक होतोय, देवयानी प्रचंड गाजली होती. मला असं वाटतं की तुमच्यापैकी बरेच जण अग्री करतील की त्या काळामध्ये शिवानीला शिवानी म्हणून तुम्ही ओळखतच नव्हतं, देवयानी म्हणूनच सगळेजण ओळखत होते. आता 9 वर्षानंतर पुन्हा माहिती आल्यासारखं फिलिंग आहे डेफिनेटली. आणि त्या काळीने आजही मला लोक देवयानी म्हणूनच ओळखतात. मला असं वाटतं की हीच पॉवर आहे टीव्हीची. आणि खूप छान वाटतं जेव्हा पहिला प्रोमो आला आणि ज्या पद्धतीचा रिॲक्शन येत होता की येस देवयानी इज कमिंग बॅक आणि परत येतेस तू, सो एवढ्या प्रतिक्रिया आल्या की माझा फोन हँग झाला. मी ऍक्च्युली त्याच्याकडे येणार होते की मला काही लोकांनी ही टिप दिलेली की प्रोमो आला त्यानंतर तुला इतक्या रिॲक्शन्स मिळाल्या की तुझा फोन हँग झाला, तर आय वॉन्टेड टू ऍक्च्युली आस्क हे खरंच झालंय का. हो खरंच झालं, कारण मलाच कळत नव्हतं. मी म्हटलं का चॅनल टीमला की आता प्लीज हे तुम्हीच लाईक करा आणि कमेंट करा, कारण माझ्या फोनमधून ते होत नाहीये. पण मला असं वाटतं की किती मोठी पावती आहे की प्रेम मिळतं तर ते इतकं मिळतं की फोन हँग होतो. मला असं वाटतं की शिवानी दिस इज ऑल योर क्रेडिट. त्यामुळे त्या जोरदार टाळ्या शिवानीसाठी झाल्या पाहिजे. आणि खरं सांगायचं तर जितका उत्सुक पूर्ण महाराष्ट्र आहे तुझं स्वागत करण्यासाठी, तितकीच उत्सुक पूर्ण स्टार प्रवाहकरची टीम सुद्धा आहे. त्यामध्ये ऑलरेडी गास्ट आहेत त्या मालिकांचे सगळेच कलाकार सुद्धा खूप उत्सुक आहेत तुम्हाला तिघांचं स्वागत करण्यासाठी. समीर, मी तुझ्याकडे येते. तुझा सुद्धा कमबॅक आहे, म्हणजे हे हे काहीतरी वेगळा कोइन्सिडन्स इथे झालेला आहे. कोट नंतर तू पुन्हा एकदा स्टार प्रवाहावरती येतोय, तर आता समीर मनांचं आपल्या पोटरीत काय म्हणून आहे? सगळ्यात आधी तर खूप आनंद आहे कारण कोट ही माझी पहिली मालिका होती नायक म्हणून आणि ती स्टार प्रवाहाबरोबर मी गेली होती. आणि पुन्हा एकदा इतक्या वर्षानंतर स्टार प्रवाहावरती येतो या मालिकेच्या निमित्ताने आणि तेही काहीतरी वेगळं इंटरेस्टिंग कॅरेक्टर घेऊन येतो याचा जास्त आनंद आहे खरं तर. कारण बऱ्याच वेळेला असं होतं ऍक्टर म्हणून आपल्याला सतत असं वाटत असतं की काहीतरी वेगळं करता यावं वेगळं करता यावं, आणि ती भूक किंवा तो हावरेपणा मला वाटतं इथे माझा पूर्ण होणार याची मला 90% खात्री आहे. त्यामुळे ह्याचा खूप आनंद आहे. आणि तेजस प्रभू नावाचं पात्र आहे, तुम्ही बघितलं असेल सगळ्यांनी प्रोमोमध्ये. आणि आत्ताच्या काही अटायरमध्ये मी आहे त्या अटायरमध्ये जी माणसं असतात जनरली की बँकर्स असतात, कॉर्पोरेटमध्ये जॉब करणारी माणसं असतात, नाही थोडक्यात एक व्हाईट कॉलर जॉब करणारी जी माणसं असतात त्यातला मी नाही. तरी हा असा काय हे तुम्हाला आता एपिसोडमध्ये कळेलच पुढच्या. पण अतिशय सुंदर पात्र आहे, मिश्किल आहे, डॅम्बीज आहे, पण ॲट द सेम टाइम चांगला आहे, माणूस म्हणूनही छान आहे, त्याचं फॅमिलीवरती प्रेम आहे. ह्यांचं घराणं हे स्वातंत्र्य सैनिकांचं आहे, म्हणजे पणजोबा आणि आजोबा याचे स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी होते, त्याचा त्याला प्रचंड अभिमान आहे, त्याच्या त्या घराबद्दल त्याला अभिमान आहे. पण इसकी डोपी उसके सर थोडा जुगाडू असा तो आहे, पण तो जुगाड का करतोय हे सगळं तुम्हाला येत्या एपिसोड्समध्ये कळेलच. सो असं आहे, त्यामुळे खूप खूपच छान वाटतंय मला इतक्या वर्षांनी पुन्हा येईल. म्हणजे आतापर्यंत गेटअप मध्ये त्याने एवढं कळलं की शी इज व्हेरी आनंद. सो ते खूप महत्वाचं आहे, त्यामुळे तो गेटअप जो आहे त्या साड्यांचा किंवा जो काही लुक त्याने डिझाईन केला ना तो त्या कॅरेक्टरला पूरक आहे असं मला वाटतं. त्यामुळे एवढा छान नटून वाईट वागणं मला खूप जास्त सोपं जाते. साधारण असं होतं ना एखादी मालिका आल्यानंतर मार्केटमध्ये त्या कॅरेक्टरच्या नावाने साड्यांचा एक वेगळा ब्रँड तयार होतो, तर मला पूर्ण खात्री आहे की गायत्रीची साडी द्यावं वगैरे असं सगळं होणार आहे लवकरच. पण मला सांग प्रोमोमध्ये एक वाक्य आहे की मला फक्त हरलेले चेहरे पाहायला आवडतात,
तर इतकं धाक गायक नेमकं का आहे? त्याच्या मागे तसंच कारण आहे. आपण साधारण आपल्या घरात सुद्धा बघतो की घर चालवणारी, घरात कमावती जी व्यक्ती असते ती बऱ्यापैकी अथॉरिटी असते. सो गायत्रीचा घरात एवढा धाक असण्यामागे कारण सुद्धा तेच आहे, कारण घर ती चालवते. ओके, सो आपल्याकडे सुद्धा आपण बघतो एक मिडल क्लास फॅमिलीमध्ये की कर्ता पुरुष जो असतो साधारण एक रूल त्याने सेट केलेले असतात, नकळ होतच ठरवून करतो असं नाहीये. तर तसंच ते आहे आणि त्या घर चालवण्याच्या रिस्पॉन्सिबिलिटी मधनं एक थोडासा अरोगन्स, थोडी अथॉरिटी असं सगळं आलंय. सो त्याची सवय तिला इतकी झाली आहे ना की आता हरणं हे डिक्शनरीचंच नाही, आता हॅलो प्लीज नो वे की माझ्या समोर कोणी विचार आहे करेल जिंकायचा. सो ते आता तिचा माइंडसेट झालाय, त्यामुळे आता तिला हरलेलेच चेहरे बघायला हवे. हे टेन्शन आहे आणि सुद्धा आहे की पुढे जाऊन काय काय होणार आहे त्या सगळ्या चेहऱ्यांचं जे तुझ्या समोर येतील. पण खूप खूप शुभेच्छा तुला सुद्धा या कार्यक्रमासाठी. समीर आणि शिवानी तुमच्याकडे पुन्हा येते की प्रोमोज मध्ये या दोन्ही पात्रांची जी केमिस्ट्री दिसते, ओळख पूर्ण झालेली नसून सुद्धा जे एक अनसेड तुमच्या दोघांमध्ये आहे इन द प्रोमोज, त्याच्याबद्दल खूप छान रिॲक्शन देत आहेत, खूप प्रेम लोक देत आहेत. तर तुम्हाला सुद्धा रिॲक्शन आलाय का की या दोन कॅरेक्टर्सची केमिस्ट्री छान जमली असं वाटतं? हो, मला बरेच रिॲक्शन झाले की तुमची केमिस्ट्री खूप उत्तम दिसते आणि खूप छान वाटतंय बघायला. जोडी म्हणून पेअर म्हणून तुम्ही खूप छान दिसताय. मला वाटतं ह्याची सुरुवात आम्ही दोघे ठाणेकर असल्यामुळे झाली आहे. आणि तू दादरमध्ये येऊन ठाण्याचं कौतुक करतोय, त्याबद्दल एकदा प्लीज समीरसाठी तोडा टाळा आपण वाचूया एका दादरकराच्या समोर. ठीक आहे. नाही, कारण काय होतं तुमची सुरुवातच बोलण्याची झाली ते घोडलंतर रोडचं यार, इथून ती केमिस्ट्री सुरू झाली खरं तर. आणि मग हळूहळू बरेच सारखं झालं की अरे बऱ्याच गोष्टी कॉमन आहेत, कारण ती ठाणे झाली मला माहिती नव्हतं. मग तिथून ओळख झाली आणि ती छान अभिनेत्री आहेच, त्यामुळे आमचा प्रोमो आणि हे करताना आम्ही रिहर्स करतानाच कम्फर्टेबल होतो, कारण आमच्या गप्पा ऑलरेडी खूप झालेल्या होत्या, त्यामुळे कदाचित ती रिफ्लेक्ट होत असावी. आणि जसं आता पुढे पुढे एपिसोड तुम्ही बघाल त्यात ती अजून बदलत जाईल याची मला खात्री. डेफिनेटली खूप छान रिस्पॉन्स आला जेव्हा माझा आणि संगीतचा प्रोमो आउट झाला. तसं बघायला गेलं तर अशी केमिस्ट्री दोघे एकमेकांशी बोलत नाहीये, खरं तर हे खूप ट्रिकी असतं शूट करताना सुद्धा आणि जेव्हा ऑन एअर जातं तेव्हा एक वेगळं प्रेशर असतं. आय एम शुअर आमच्यावर जरा कमी असतं, चॅनलवरती खूप जास्त असतं आणि प्रोड्युसर्सवर, पण ते खूप छान लोकांना एक्सेप्ट केलं, ते लोकांना आवडलं. सो आणि आम्ही सगळे ॲज